खरं म्हणजे आपला सर्व आपण पाहिलेलं आहे आता की जो रस्ता सुरक्षा आहे ती फार मोठी एक जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये सर्वांचे सहभागाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की आपलं नवी मुंबई जे आयुक्तालय हद्द आहे, नवी मुंबई जे शहर आहे, इथे तसं पाहिलं गेलं तर ट्रॅफिकची जो व्यवस्था आहे ती चांगली आहे. बाकी शहरापेक्षा आपल्याकडे ट्रॅफिक म्हणजे थोडं बरं आहे. तरीसुद्धा हा एवढा मोठा प्रश्न आहे रहदारीची व्यवस्था करणे, अपघातमुक्त शहर, अपघातमुक्त देश किंवा आपली जी लोकॅलिटी आहे ते आपल्याला ॲक्सिडेंट फ्री ठेवणे, याच्यामध्ये आपण नेहमी सांगतो की तीन जो भाग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, दुसरा जो आहे एज्युकेशन अवेअरनेसचे भाग आहे, तिसरा जो आहे तो आमचं काम आहे एन्फोर्समेंटची अंमलबजावणी करण्याची काम आहे. मागच्या एका कार्यक्रमामध्ये मनोज जालनावाला साहेब या ठिकाणी आहेत, ते नवी मुंबई प्रेस क्लबने एक परिसंवाद या ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं या हॉलमध्ये. त्याच्यामध्ये शंकरजी, त्याच्यामध्ये आपलं ते मनोवैज्ञानिक डॉक्टर पण होते आणि एक प्रिन्सिपल पण होत्या मॅडम. म्हणजे प्रत्येकच्या समाजातून लोक आले होते आणि हे आपण जेव्हा डिस्कस करत होतो की हा जो ॲक्सिडेंट आहे, अपघात आहे, तो ॲक्सिडेंटमध्ये फक्त दोन ॲक्सिडेंट असतो, मेकॅनिकल ॲक्सिडेंट किंवा जर काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम झाले, व्यवस्थेचे प्रॉब्लेम आहे, समजा रस्ता खराब झालेला आहे किंवा सायनेज खराब झालेला आहे, अदरवाईज हे सर्व जो क्राईम आहे, गुन्हा आहे. म्हणजे तो बिटवीन टू इयर्स त्यांचं म्हणणं होतं जो डॉक्टर देशमुखची की हा जो आहे, आपण समजा जर ते यंगस्टर्स आहेत तर त्यांना ते म्हणजे स्पीडचे त्यांना जास्त थ्रिल असतो, मग त्याच्या डोक्यामध्ये आहे की तर गाडी बनवायला जास्त वेगाने चालवायचे आहे, मग तिथे आपली मानसिकता तयार होते, तिथे त्याला माहिती आहे की ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि आता आपण परवा म्हणजे एक आठवड्यापूर्वी पाम बीच रोडवर मोठा अपघात झाला होता, त्याच्यामध्ये दोन आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी होते, त्याचे दोन मुलं त्याच्यामध्ये वारले. तर ते पण असंच आहे, म्हणजे काही ठिकाणी तुम्ही असं दारू पिऊन आणि गाडी आता पाम बीच रोडाला मग मोकळं झालेलं आहे, आता काहीतरी ते जोरात आपल्याला गाडी चालवायचे, ते पण असं एक कारण आहे. आणि आपलं जो काम आहे तो एन्फोर्समेंट करण्याचे काम आहे आणि ते आम्ही करत आहोत. आणि हे फक्त एका महिन्यासाठी नाही आहे, ते आपलं जे ट्रॅफिकचे अधिकारी कर्मचारी किंवा आपलं इतर जे अधिकारी कर्मचारी आहेत ते आपण सर्व कारवाई करत आहोत. एका वर्षामध्ये आपल्याला माहिती असेल आम्ही 7-7, 8-8 लाख केसेस करतो आहे. म्हणजे नवी मुंबई आयुक्तालयामध्ये आपली जो जनसंख्या आहे ते 25 लाख लोक असतील, त्याच्यामध्ये काही लोकांवर 40-40 वेळी कारवाई झालेली आहे, काही लोक फायनेच भरत नाही. म्हणजे एन्फोर्समेंटचं जे काम आहे, आमचा उद्देश हे नाही आहे की लोकांना त्रास देणे किंवा त्यांना कोर्टामध्ये खेचणे किंवा मुद्दामन त्यांना काहीतरी गुन्हेगार साबित करणे, असं नाही आहे. आमचे हे आहे की ते लोकांना सवय लागणार नाही आणि लोक नियमाचे पालन करणार आहेत, त्यासाठी आपल्याला कारवाई करावी लागतं. आणि आता सरकारने, केंद्र सरकारने आता आपल्याला त्याचे जे फाईनची अमाऊंट आहे त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केलेली आहेत. म्हणजे पूर्वी फाईन होतं 5,000 ते 2,000 झालेले आहेत, आणखी तसं बरेचसे कायदा झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्ही पण सुद्धा आता कोणी दारू पिऊन गाडी चालवलं त्याच्यामध्ये कोणी मेले तर पूर्वी आम्ही 304 हे लावायचे, आता 304 पार्ट 2 वगैरे पण लावतो, ज्याच्यामध्ये जो शिक्षा आहे तो 7 वर्षापेक्षा पुढे आहे, मग तिथे काही त्याला जामीन मिळणार नाही, त्याचा बेल मिळणार नाही, त्याचं आमच्यापर्यंत चालू आहे. सांगायचं तात्पर्य राहते की आपण साल वर्षभर आमचे जे डिपार्टमेंट आहे, संपूर्ण महाराष्ट्र पोलीस, नवी मुंबई पोलीस, आमचे प्रयत्न चालू आहे, आम्ही इन्फोर्स करत आहोत. मात्र आपलं जे सर्वांचे सहकार आहे, प्रत्येक समाजाचे प्रत्येक घटकाचे जे सहकार आहे, त्याशिवाय रहदारीची व्यवस्था आपण करू शकत नाही. म्हणून याची जागरूकता म्हणून आपण एका महिन्याचे हे जे कार्यक्रम आहे, केंद्र शासनाचे पण आदेश होतं, आपलं राज्य शासनाचे पण आदेश होतं, पूर्वी आपण एका आठवड्याचे करायचे, नंतर 2 आठवडा, आता 1 महिन्याचे झालेले आहेत ते. तर हा विशेष अभियान सर्व जागरूकतेसाठी आहे, अवेअरनेससाठी आहे, ज्याच्यामुळे समाजामध्ये
प्रत्येक घटकाला आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून सामील करून एक चांगलं आपल्याला अवेअरनेस कॅम्पेन या ठिकाणी करण्यामध्ये आपण सक्सेस झालेलो आहोत. आणि याच्यामध्ये मी काही परत काही रिपीट करत नाही. जेवढा कार्यक्रम आहे आपल्याला एक चित्रफित त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली होती, तर सुरुवातीपासून कराड साहेब आणि त्याची टीम, बाकी माझ्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि बाकी आपण सर्व, विशेषतः शंकर महादेवन साहेबांनी वन डे विथ पुलिस त्याच्यामध्ये त्यांनी एवढ्या जोमाने लागले, इतना जोश था, इतने अच्छे से बढ़िया गाना गया उन्होंने. और उस कार्यक्रम में भी कुछ लोगों को तकलीफ हो रही थी, एकाला ते तुम्ही बंद करा हे करा, मतलब सर्वांना घाई आहे लवकर जायचे. आमचे ते वर्षभरामध्ये तुम्ही फक्त आम्हाला 10 मिनिटं द्या, 10 मिनिटं एका सिग्नलवर आपण कार्यक्रम आहे करत आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना घाई आहे जाण्याची. सी दिस इज द डिस्कनेक्ट ॲटिट्यूड. म्हणजे काही लोक 99% लोक आमच्यासोबत आहेत की हा आपल्या समाजासाठी आहे, आपल्यासाठी आहे, आपल्या राहदारी सुरक्षेसाठी आहे. पण काही लोकांना नाही हे तुमच्या हे बंद करा, तरीसुद्धा काही त्याचे न करता शंकर महादेवनजीने पूरा अच्छे से उस दिन हमारा कार्यक्रम पूरा किया. आणि याच्यामध्ये साहेबांचे मी विशेष आभारी आहे. शंकर महादेवन साहेबांचे विशेष मी माझ्यातर्फे आणि आपल्या पोलीस सहकार्यातर्फे आभार मानतो यासाठी. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं याच्यामध्ये समाजाचे प्रत्येक घटकाने सहभागी झाले, त्याच्यामध्ये जजेस, वकील, डॉक्टर्स, शाळा, आपण सर्व त्याच्यामध्ये मीडियाचे लोक होते आणि आम्ही त्याच्यामध्ये क्रिकेट पण ठेवलं होतं आणि ब्लड डोनेशन, म्हणजे एवढे जास्त कार्यक्रम. मला वाटतं की नवी मुंबई शहरचे आपलं जे ट्रॅफिक अधिकारी कर्मचारी त्याचे जी कामगिरी आहे बहुतेक ते नंबर एक असलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, एवढे त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याच्यामध्ये देशपांडे साहेब पण आमच्या कार्यक्रमामध्ये आले, त्याचे मार्गदर्शन पण मला लाभलं होतं. एकंदरीत जास्त वेळ न घेता मी सर्व मान्यवरांचे आपण या कार्यक्रमामध्ये आलं, मी माझ्यातर्फे स्पेशली स्वप्नील जोशी साहेबांची म्हणजे एकदम सर्व. आता तुम्ही जास्त पिक्चर पाहता मराठीमध्ये, मी जास्त काही पाहत नाही, पण ते स्वप्नील जोशी सारख्या लोक इकडे आले त्यांनी आमच्यासाठी 4 शब्द बोलले आणि त्यांनी पोलिसांनी त्यांनी मनोधैर्य त्यांनी वाढवलं. तुम्ही आमची कौतुक केली त्याच्याबद्दल, आमचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व तुमच्या ऋणी आहात. तसेच पाध्ये साहेबांचे पण आपण जे पाहिलं तर मी पण जास्त काही साहेबांचे पूर्वी हे कला पाहिलं नव्हतं, पण आता मी आज पाहिलं ते अतिशय बरे चांगले कलाकार आहेत. आपण आले सर्व आपण वेळात वेळ काढून आणि आमचे जे कार्यक्रम आहे आपण मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. तसेच बाकी विशेष पाध्ये आले, बाकी सर्व आपण सर्व मान्यवर मीडियाचे लोक, तुम्ही माझ्यातर्फे सर्वांचे आभारी आहेत. आणि मला 2-3 अपील करायचे आहे की आपण हे कार्यक्रम जे आहे ते 1 महिन्यासाठी नाही आहे, आपल्याला ते ही लढाई दररोजची आहे. शंकरदेव महादेवन साहेबांनी सांगितलं की आपण लक्ष्य पाहणं आहे, तर आपले लक्ष्य आहे की ते ॲक्सिडेंट फ्री म्हणजे अपघातमुक्त भारत किंवा अपघातमुक्त आपलं शहर. मी ॲज ए पोलीस कमिशनर मी आपल्या फक्त तोल्यापुरता बघतो, कारण की बाकी बरेचसे मी चर्चा करत होतो की आपल्या जगामध्ये 14-15 लाख दरवर्षी लोक ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मरत आहेत. नवी मुंबई तोल्यामध्ये जवळजवळ 2 म्हणजे आता मागच्या वर्षी 217 लोक अपघातामध्ये गेले, त्याच्यामध्ये मोटरसायकलवाले पण आहेत, कारवाले पण आहेत. आपलं जे 16 ब्लॅक स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही 4 ब्लॅक स्पॉट आता कमी झालेले आहेत. आम्ही आपल्या प्रयत्नातून आणि सर्वांना सिडको, महानगरपालिका, JNPT किंवा MIDC किंवा PWD सर्वांना सोबत घेऊन आमचे प्रयत्न चालू आहे की आपलं जे शहर आहे ते चांगलं शहर आहे, म्हणजे इस वेल प्लॅन्ड सिटी, नवीन सिटी आहे आणि प्लॅन्ड सिटी आहे, तर तिथे ट्रॅफिकची पण व्यवस्था चांगली असली पाहिजे. म्हणजे 100% अपघातमुक्त ते म्हणजे विचार करणे तो आयडियल कंडिशन आहे तेवढं, पण आपण त्यासाठी प्रयत्न करू. आपला जो लक्ष आहे की आपल्याकडे कमीत कमीत फेटल ॲक्सिडेंट होणार नाही, त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे. आणि आपलं सर्व नवी मुंबईकरांना माझी अपील आहे की आपण सर्वांनी सहकार्य केलेले आहेत, त्याच्यामुळे सध्या तरी आपल्या व्यवस्था चांगली आहे, पण यापुढे आणखी आपण सहकार्य आम्हाला द्याल अशी
माझी खात्री आहे। आणि आपण सर्व नवी मुंबईकर सर्व जेवढ्या त्याच्यामध्ये घटक आहेत सर्व अधिकारी सर्व आपल्या डिपार्टमेंट सर्व मिळून चांगल्या या ठिकाणी राजधानीची व्यवस्था प्रदान करू। आणि मी आपलं सर्वांच्या समक्ष आपले जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे ते सर्व अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो, त्यांना त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी आपले जे शहर आहे त्यांनी राहदारीचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले ठेवलेले आहेत। आणि आणखी आपण सर्वांच्या उत्साह पाहून सहकार पाहून त्यांनी आणखी चांगल्या ट्रॅफिकचं नियमन करणार आहेत अशी माझी खात्री आहे। तसेच ज्या लोकांनी याच्यामध्ये सहकार दिलं सर्वांचे मी आभारी आहे, ॲज अ सी पी माझ्यातर्फे मी आभारी आहे। थँक्यू, धन्यवाद। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।